गेल्या 3 वर्षांपासून नाशिकचे माजी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही राबवले. नाशिककरांच्या मनात त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. नुकतीच रवींद्र कुमार सिंगल यांची औरंगाबाद परिक्षेत्रात बदली झाली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व नाशिककरांनी एकत्र येत निरोप समारंभ आयोजित केला. नाशकातील क्युरी मानवता हॉस्पिटल येथे मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला. यावेळी विद्यमान आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांना फेटा घालून त्यांचा सत्कारही करण्यात आला. विद्यमान सरांचीच प्रतिकृती सरांना भेट देताना सर्व मान्यवरांना विनंती. आपण सर्वांना थोडी विनंती आहे. त्याच्यानंतर खूप महत्वाचा असा भाग आहे कार्यक्रमाचा. एक मिनिट. विद्यमान पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मागील 2.5 वर्षामध्ये जी संधी मला इथे काम करण्याची मिळाली त्याबद्दल मी एकदम समाधानी आहे, फार सॅटिस्फाईड आहे. आणि ते सगळं काम करीत असताना आता सगळे मंचावर बसलेले मान्यवर आणि समोरही सगळे प्रतिष्ठित नागरिक, माझे सर्व सहकारी अधिकारी पण इथे बसलेले आहे ज्यांनी माझ्यासोबत काम केलेलं आहे. भरपूर त्रास मी आपले अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दिलेली आहे. ही जागरूकता वाढवण्यासाठी आपण जवळपास 4 लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलो. त्याच्यात लहान मुले आहे, मुली आहे आणि सगळे याच्यात सर्वांच्या हवामान इतकं चांगलं आहे, ॲटमॉस्फिअर इतकं चांगलं आहे, लोक इतके चांगले आहे. ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस एक सायकलिंगची एक ॲक्टिव्हिटी आम्हाला दिसली होती इथे. तसेच काही लोक धावत होते सकाळची वेळेस आपण ज्यावेळेस आम्ही पाहत होतो. त्यावेळेस 23 ऑगस्टला माझी इथे ट्रान्सफर झाली होती. मग भरपूर एक मनात इश्यूज होते की आपण हे करू ते करू. सगळे काम आम्ही सुरुवात केले आणि ही सुरुवात ज्यावेळेस आम्ही केली भरपूर म्हणजे मुलांपासून सिनियर सिटिझन्सपर्यंत जे जे इश्यूज माझ्यासमोर आले तर ते इश्यूजवर काम करणे, बोलणे हे सगळे आम्ही केलेले. तसेच मनसेचे गटनेते सलीम मामा शेख आणि शैलेंद्र गायकवाड यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी सिंगल यांना शुभेच्छा दिल्या. भावी कारकिर्दीस मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. सरांचा अजून 8 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि खरं खरं सरांची गरज ही महाराष्ट्राला आहे. मी सर्व नाशिककरांच्या वतीनं आपण राज्याचं पोलीस महासंचालक बनो अशी आपली सर्व नाशिककरांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो. समाज आणि पोलीस यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने आपले सातत्याने होणारे प्रयत्न प्रकर्षाने जाणवतात. यापूर्वी कधीही न अनुभवलेलं एकूणातच पोलिसांचं हे रूप, आचार, विचार आणि वर्तन एक अनपेक्षित सुखद आणि आश्वासक असा धक्काच नाशिककरांसाठी होता. कम्युनिटी पोलिसिंग ही संकल्पना इतकी व्यापक, सुखद आणि अविस्मरणीय असू शकते याची कधी आम्हा नाशिककरांनी कल्पनाच केलेली नव्हती. आणि प्रत्यक्षात अनुभवताना तर आम्हा सर्वांचीच धांदल देखील उडालेली होती. या प्रसंगी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, क्युरी मानवताचे संचालक डॉक्टर राजू नगरकर, पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला नाशिककरांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे दिसून आले. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.